मित्रांनो, भारत आपल्या संस्कृती आणि सभ्यतेसोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतात बरीच मोठी जंगले आहेत, यामुळे भारताला हरित आणि सुंदर देश म्हटले जाते. याशिवाय भारतात काही धोकादायक जंगलेसुद्धा आहेत, जिथे जाणे जीवावर बेतू शकते. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया भारतामधील 5 सर्वात खतरनाक आणि मोठी जंगले. नंबर 5, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड. मित्रांनो, जिम कॉर्बेट हे भारतातील 5व्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. या उद्यानाची निर्मिती 1936 नामशेष झालेल्या वाघांच्या संवर्धनासाठी करण्यात आली होती. उत्तराखंडामधील नैनिताल येथे असलेल्या जिम कॉर्बेटचे 520 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. हे जंगल बंगाल टायगरसाठी ओळखले जाते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. नंबर 4, नामदफा फॉरेस्ट, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, नामदफा हे भारतातील 4थ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये वसलेले हे जंगल 1985 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. भारतातील अत्यंत थंड प्रदेशात असलेल्या या जंगलामध्ये असे प्राणी आढळतात जे भारतात इतर कुठेही आढळत नाहीत. या जंगलात रेड पांडा, रेड फॉक्स असे प्राणी आढळतात. नंबर 3, खासी हिल्स फॉरेस्ट, मेघालय. मित्रांनो, हे भारतातील तिसरे मोठे जंगल आहे. हे मेघालय भारतातील खासी पर्वतांच्या मध्ये वसलेले पावसाचे जंगल आहे. दक्षिणेला असलेल्या चेरापुंजीमुळे हे जंगल वर्षातील प्रत्येक दिवशी पावसाने ओले राहते. खासी पर्वताच्या शिखरावर वसलेले हे जंगल सुमारे 1978 मीटर उंचीवर आहे. मेघालयात असलेली जंगले मोठ्या भागात पसरलेली आहेत. मेघालय हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे एकूण जमिनीपैकी 75% पेक्षा जास्त जमीन जंगलाने व्यापलेली आहे. नंबर 2, गीर जंगल, गुजरात. मित्रांनो, गीरचे जंगल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. गुजरात मधील गीरचे जंगल आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, हे धोकादायक जंगल सोमनाथच्या 43 किलोमीटर ईशान्येला आणि जुनागडच्या दक्षिण पूर्वेस 60 किलोमीटर अंतरावर आहे. 1412 चौरस किलोमीटर गीर जंगलापैकी 258 किलोमीटर चौरस पूर्णपणे संरक्षित आहे आणि 1153 किलोमीटर चौरस हे वन्यजीव अभयारण्य आहे. गीरचे जंगल हे जगातील पहिले जंगल आहे जिथे आशियाई सिंह आढळतात. नंबर 1, सुंदरबन फॉरेस्ट, पश्चिम बंगाल. मित्रांनो, सुंदरबन हे भारतातील सर्वात धोकादायक जंगल मानले जाते. हे पश्चिम बंगाल मध्ये आहे. सुंदरबन हे गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. हे जंगल सुमारे 10,000 चौरस किलोमीटर मध्ये पसरले आहे. हे जंगल जगात रॉयल बंगाल टायगर साठी ओळखले जाते. तसेच या जंगलामध्ये खाऱ्या पाण्याच्या मगरही आहेत. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशामध्ये भारतातील सर्वात पवित्र नद्या गंगा, ब्रह्मपुत्र, पद्मा आणि मेघना या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात सुंदरबनचे जंगल असून येथील जमीन दलदलीची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.